विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विदर्भाच्या दौऱ्यावरती आहेत। मंगळवारी फडणवीस यांनी अमरावती जिल्ह्यातील आसेगाव पूर्णा इथल्या शेतकऱ्यांच्या शेतांची पाहणी केली। बोगस बियाणांमुळे शेतकरी हतबल झालाय। बियाणे कायद्यानुसार ज्या कंपनीचं बियाणे बोगस निघालेत त्यांना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी लागणार अशी देखील मागणी आता फडणवीसांनी केली आहे। तूर हरभरा खरीदी करून गेला अर्धा घरी त्या लोकांच्या शेतकऱ्यांनी पेरणी केली म्हणून त्यांना बियाण्याचा जे अकॉर्डिंग चालणी कॉस्ट आहे ती परत करण्याबाबत याच्यामध्ये असं आहे की आपला जो कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे त्या ठिकाणी त्यांना कंपन्सेशन द्यावं लागतं। त्यामुळे सगळ्यांचे तुम्ही अर्ज घ्या। आपल्याला माहिती मागे बोगस ड्युटी आलं होतं त्यावेळी आपण सगळ्यांचे अर्ज घेऊन आणि फीड कंपनी महावीज असेल किंवा प्रायव्हेट असेल त्यांना त्याचं कंपन्सेशन पूर्ण द्यावं लागतं। कारण त्यांनी जे काही क्लेम केलेलं आहे रेग्युलेशनच्या संदर्भात त्या हिशोबाने जर झालेलं नसेल तर त्याचं सगळं कंपन्सेशन द्यावं लागतं। त्यामुळे शेतकऱ्याचं पूर्ण वर्ष खाली गेलं नाही। ग्रीन गोल्ड कंपनी मान्य